प्रकरण चौथं नक्कल करूया. पहा, ऐका आणि करून दाखवा. मित्रांनो, आपण काही प्राण्यांची चित्र पाहणार आहोत आणि त्या चित्रातला प्राणी कसा बसतो किंवा कशा प्रकारे हालचाली करतो तशाच आपणही करणार आहोत. पहिलं चित्र हे आहे. हा आहे बेडू. तुम्ही पण बेडकासारखं बसून दाखवा बरं. हा, असे दोन पाय दुमडून खाली बसायचं आणि हात असे पुढे. शाबास. पुढचं चित्र पाहूया. हा हा आहे हत्ती. हत्तीची सोंड काय मस्त दिसतीये पहा. चला आपणही हत्तीची सोंड करूया. डावा हात असा पुढे घ्या आणि उजवा हात त्याच्या खालून घेऊन त्याने डावा कान पकडा. हा असा. व्हेरी गुड. पुढचं चित्र आहे कुत्र्याचं. कुत्र्यासारखं चार पायांवर उभं राहण्यासाठी हात टेकवूया आणि गुडघ्यांवर खाली बसूया. शाबास. आणि आता शेवटचं चित्र. हा आहे पक्षी. चला पक्षासारखं उडूया. दोन्ही हातांचे पंख करूया. व्हेरी गुड. मस्त.